रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. जसं तुम्ही ब्लाऊज पीस बघतायत, अगदी परफेक्ट असे गळे मी घेतलेले आहेत ब्लाऊजवरती. तर तयार ब्लाऊज मी तुम्हाला छोटंसं असं व्हिडिओ दाखवते, तिथं बघू शकता तुम्ही. आणि आता पेपर पॅटर्न ठेवत मी अस्तरवर कटिंग करून घेतलेले आहे. तर अस्तरवर कटिंग झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिक कट करणार आहेत. तर मेन फॅब्रिकवर देखील गळा रुंदी जी आहे बॅकनेकची, ती खूप जास्तीची आलेली आहे. म्हणजे अगदी 7.5 इंच गळा रुंदीला आलेला आहे. तर मी त्याला कवर करणार आहे, कारण माझे शोल्डर मी फक्त 5.5 घेतलेला आहे. तरी देखील मी बॅकनेकला खूप सुंदर असा गळा जसा आहे तसाच घेणार आहे. आणि ही ब्लाऊज जी आहे ती मी सभ्यसाचीमध्ये पेपर कटिंग केली सर्वप्रथम, आणि मग नंतर मी तुम्हाला आता इथं कापडवर कटिंग तसं जे संपूर्ण स्टिचिंग आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. पेपर कटिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये, की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही मापाचं सभ्यसाचीचे पॅटर्न कट करता येणार आहे. आता प्रिंटेडमध्ये ब्लाऊज आले असल्यामुळे आपल्याला पॅटर्न व्यवस्थित अशी ॲडजस्ट करायची आहे तिथं. तर माझं एक पार्ट जे आहे आता हे साईडचं मार्जिनवालं, त्याला थोडंसं जॉईंट येणार आहे, तो मी स्टिचिंग करत असताना देणार आहे. बाकी अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ब्लाऊज आले तर तुम्हाला देखील असं त्यांना कटिंग करायचं आहे, आणि स्टिचिंग देखील आपण कसं करू ते सुद्धा आपण इथं पाहणार आहेत. तर याला खाली क्रॉसपट्टी आहे. एक बघा सभ्यसाचीचे पण प्रकार असतात, तर राऊंड बेल्टवालंसुद्धा आपलं सभ्यसाची असतं. तर ते देखील मी तुम्हाला पुढे केव्हा तरी दाखवेल, पण आता हे जे सभ्यसाची आहे हा वेगळा प्रकार आहे. तर अशाच पद्धतीने प्रिंट आली असल्यामुळे ब्लाऊजवरती मग प्रश्न पडतो की याला नेमकं शिवायचं कसं. सभ्यसाची जे पॅटर्न आलेला आहे तर मग आपल्याला यायला पण हवं सभ्यसाचीचे पॅटर्न, नाहीतर मग तुम्ही आता ह्या ब्लाऊजला प्रिन्सेस कटमध्ये कट केलं असतं किंवा कटोरीमध्ये कट केलं असतं, तर मग याची जी डिझाईन आहे जो गळा आहे तो कुठल्या कुठंच गेला असता. परत फोरटक्समध्ये जरी तुम्ही कट केलं असतं तरी देखील तुम्हाला हे ब्लाऊज छानपैकी असं शिवता आलं नसतं. तर जसे आपले प्रिंटेडमध्ये वर्क येत आहेत किंवा डिझायनर वर्क येत आहेत ब्लाऊजांवरती, एकदम ऑलरेडी डिझाईन करून येतात. आता याच्यावर संपूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि जरी वर्क आहे, जरीच्या तसा एम्ब्रॉयडरी वर्क असल्यामुळे जसं आहे तसंच मी त्याला कटिंग केलेलं आहे. आता स्लीव्ज देखील बघा, खूप सारं मोठं एकदम मोठं माप आहे, तर स्लीव्जची जी घडी आहे ती बसत नाही आहे. तर मी अशा पद्धतीने एक बाजूला स्लीव्जला जोड देणार आहे. तर मी अर्धवट घडी घातलेली आहे, म्हणजे जेवढी माझी घडी बसायला हवी तेवढी मी घडी घातली, आणि एवढा मोठा बरोबर जोड त्याला आपल्याला द्यायचा आहे. खाली दंडगेच्या 1/2 इंच अशा पद्धतीने क्रॉस करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला बाहीला केवढा जोड द्यायचा त्या जोडचा कापड देखील आपल्याला इथं कट करता येतो. बघा अशा पद्धतीने आता मी स्लीव्हला जोड दिल्यानंतरच त्याला सेप देणार आहे फ्रंट मुंड्याचा. आता आपलं हे जे साईड पॅटर्न होतं त्याला आपल्याला जॉईंट आलेला आहे तो आपण इथं देऊन घेणार, आणि सर्व पॅटर्न बरोबर असे एकमेकांवरती इथं ठेवून घेणार आहेत. अशा पद्धतीने बरोबर जसे आहेत तसेच मी इथं स्टिच करणार आहे. क्रॉसपट्टीला देखील मी अशा पद्धतीने स्टिच करणार खालच्या बाजूने, आणि एकदम छान असं फिनिशिंगमध्ये करणार आहे. आता आपण इथं फ्रंट पार्टचं वरचं पार्ट घेतलेलं आहे, म्हणजे गळ्याचं पार्ट. तर गळा जसा आहे पानाकाराचा तसाच आपण इथं पानाकारात घेणार आहे. तसं मी कापडवर देखील म्हणजे पेपर कटिंग देखील मी पानाकारातच केलेली होती, म्हणजे मी करणार नव्हती गळा कट, कारण गळा कट न करताच मी डायरेक्टली गळ्यावर टीप टाकून मग ऑलरेडी आपला गळा इथं कट झाला असता. पण पेपर कॅट पॅटर्नमध्ये देखील तुम्हाला व्यवस्थित कळायला हवं की गळा तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतो. जर तुमच्याकडे ब्लाऊजला वर्क नसेल किंवा तुम्ही प्लेनच ब्लाऊजवरची सभ्यसाचीचे पॅटर्न तयार करत असणार तर मग तुम्हाला देखील छान प्रकारे यायला हवं. तर बघू शकता जसा गळा होता तशीच मी इथं टीप घेतली आणि त्याला पलटवत छानपैकी असं फिनिशिंगमध्ये इथं स्टिच करून घेतलेलं आहे. एकदम बिलकुल हे जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला मी सुरुवातीला कापडच दाखवलेलं आहे, आणि अगदी रेडीमेड ब्लाऊज होऊन सुद्धा एकदम भारी असा लुक आपल्या ह्या ब्लाऊजला इथं मिळालेला आहे, ते देखील कटिंग आणि स्टिचिंग केल्यानंतर. तर आता याला पप सुद्धा खूप सुंदर असा क्रिएट झालेला आहे या ब्लाऊजला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ मात्र एंडिंगपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे. बघा आता हे फ्रंट पार्टचं वरचं पार्ट, त्यानंतर खालचे पार्ट, आणि मग नंतर आता इथं क्रॉसपट्टी आपण खाली असं तुम्हाला मी जस्ट नुसतं ठेवूनच दाखवते आणि मग स्टिच करून दाखवते. ठीक आहे, आता अशा पद्धतीने पलटवून आपण आता हे जे पार्ट आहे ते असं जोडायला घेणार आहेत.
पुढच्या बाजूने आपल्याला जोडायला घ्यायचा आहे. याला संपूर्ण राऊंड आकारात आपल्याला टिप टाकायची आहे. हा जो आता आपण पॅटर्न जोडतोय दोन्ही पॅटर्न, तर ह्या दोन्ही पॅटर्न जोडल्यानंतर एकदम छान असा पप इथं क्रिएट होतो. बघू शकता किती सुंदर पप क्रिएट झालेला आहे, एकदम छान असा खूप मोठा असा पप इथं तयार झालेला आहे. आता आपण इथं क्रॉसपट्टी लावून घेणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे. मी जशी नेहमी माझ्या ब्लाउजांना लावून घेते तशीच मी याला देखील लावणार आहे अल्टरमध्ये. म्हणजेच स्टिचिंग एकदम छान अशी येणार आहे आपली फिनिशिंगमध्ये, आणि कुठूनच आपलं शिलाईचं पार्ट ओपन दिसणार नाही. एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये आपण इथं क्रॉसपट्टी लावून घेणार आहे. असा रोल करायचा आणि मग नंतर पलटवत आता आपण तिथं टिप टाकणार आहेत. तर टिप टाकत असताना आपल्याला पुढच्या बाजूनेच घ्यायचे आहे, कारण आकार आपला तिकडे असतो म्हणून विशेष काळजी घेत आपण परत दुसरी टिप आज सर्व टाकतोय. तर ती देखील मी पुढच्या बाजूनेच सुरुवात केलेली आहे. आता डबल टिप आपल्याला टाकून घ्यायची आहे, कारण आपण वरून दाब टिप त्याच्यावर टाकणार नाहीयेत. ठीक आहे, आता हे एक पार्ट तयार झालं का मोजून चेक करायचं बरोबर येतंय का आपलं, आणि तसंच दोन्ही पार्ट आपल्याला चेक करायचे असं दोन्ही तयार झाल्यानंतर. कारण का तर माझा गळा मी अल्ट्राचा केलेला आहे, आणि आता इथं आपण आय हुक पट्टी लावून घेणार तर आपले पार्ट कमी जास्त नको यायला, यासाठी आपण आधीच चेक करून घ्यायचं. आता पलटवल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे पार्ट तयार झालं. आता पुढे आपण असं सरळ कट करून घेणार आणि इथं आय हुक पट्टी लावून घेणार आहेत. हे जे 26 ब्लाऊज आहे याला आपण पुढे आय हुक करणार आहे. एकदम सिंपल असं पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते. मागे हुकचं 26 शिवून घेतात, पण मी ह्या ब्लाऊजला पुढे हुक करणार आहे. तर तुम्हाला हवं तिथं तुम्ही देखील हुक घेऊ शकता मागे किंवा पुढे, तर होता येईल तोपर्यंत. बऱ्याचशा लेडीज ज्या असतात ते पुढे हुक सांगतात. आता आपली ही हुक पट्टी असणार आहे. हुक पट्टीला संपूर्ण आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे. जसं मी नेहमीप्रमाणे आय हुक पट्टी लावून घेते तसंच मी याला देखील लावून घेणार आहे. हुक पट्टीनंतर आपण आय पट्टी लावून घेतली. आता आपण बॅक पार्ट इथं घेतलेला आहे. तर बॅक पार्टसाठी बघा मी गळा रुंदी 2.25 इंच घेणार आहे. आता हा डिझायनर गळा आलेला आहे, तर बघा वर्कपासूनच मी बरोबर 2.25 वर पॉईंट लावला, आणि पुढे जे काही आपलं एक्स्ट्राचं येतंय मी बरोबर तिथून असं क्रॉसमध्ये टिप टाकणार आहे. म्हणजेच मी इथं गळा रुंदी कमी करणार आहे. ही एक सोपी ट्रिक आहे गळा रुंदी कमी करण्याची. जर गळा रुंदी खूप जास्तीची ब्रॉड येते मग त्यावेळेस खूप मोठा प्रश्न पडतो, याला शोल्डर किती ठेवायचं नेमकं, आणि खूप जास्तीचे शोल्डर ठेवलं आणि डीप नेक आहे तर शोल्डर उतरतात का, तर बरेचसे असे प्रॉब्लेम येतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ही सोपी एक ट्रिक मी तुम्हाला इथं दिलेली आहे. आता मी गळा कव्हर केला आणि त्यानंतर माझं जे मापाचं मी बॅक पार्ट कट केलेलं होतं अस्तरचं, तेच मी इथं सेंटर लावत बरोबर ठेवून घेतलं, आणि गळ्यावर देखील माझी इथं स्टिचिंग झालेली आहे. तर अशा वेळेस डिझायनर गळे जेव्हा येतात तेव्हा तुम्ही गळा रुंदी देखील अशा पद्धतीने कट करू शकता, कारण डीपमध्ये आपला गळा असतो तर आपल्याला गळा रुंदी कव्हर करायची असते. आता आपण वेस्टेज पार्ट कट करून घेतलेला आहे. आतमध्ये आपण संपूर्ण राऊंड आकारावरती कट लावणार आहेत. आता आपण त्याला पलटवून घेऊ. नेहमीप्रमाणे एकदम सिंपलच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, कारण ह्या ब्लाऊजवरती जरीचा वर्क आहे, एम्ब्रॉयडरी प्लस जरी वर्क आहे, तर थोडं ब्रॉडच वर्क आहे म्हणून कॅनव्हेस वगैरे लावण्याची काहीच गरज आपल्याला इथं पडलेली नाही आहे. एकदम सुंदर असे गळे जसे आहेत तसेच आपले इथं आलेले आहेत. एकदम छान असं बॅक पार्ट मी इथं रेडी करून घेतलेलं आहे. तसंच आपलं इथं फ्रंट पार्ट देखील तयार झालेला आहे. आता आपण इथं बॅक आणि फ्रंट मॅच करून शोल्डर जॉईन करून घेतले. परत बॅक आणि फ्रंट समोरासमोर घेत असं शोल्डरला व्यवस्थित असं शेप द्यायचं आहे, आणि चारही पार्ट एकावर एक ठेवत आता आपल्याला वरच्या दिशेने देखील शेप द्यायचा आहे. एकदम छान असं आपल्याला हे संपूर्ण पार्ट व्यवस्थित करून घ्यायचे असतात सारखे स्लीव्ज जोडण्याच्या आधी. बाही जोडायला घेतो आपण त्याच्या आधीच आपल्याला हे सर्व काही चेक करायचं असतं. व्यवस्थित मोजून मापून आपलं चेक करून झालं का मग आपल्याला कटिंग करायची असते. आता इथं देखील मी छातीच्या 4 प्लस 2 इंच बरोबर येतंय का माझं,
तर हो, 12:30 मला घ्यायचं आहे, कारण 10:30 माझ्या छातीचा चौथा भाग येतोय। हे जे ब्लाउज आहे ते मी 42 मापाचं शिवून घेते। तर नेहमीप्रमाणे ब्लाउजची मी फिटिंग करते स्लीव्ज जोडल्यानंतर। आता इथं कमरेचं माप चेक करायचं आहे आपल्याला, आणि मग 36 कमर आहे कस्टमरचं, तर 36 निशाण लावत पुढे किती जास्तीचं येतंय, तर 4.5 येतंय, त्याच्या निम्मे प्लस निम्मे म्हणजे अजून आपल्याला 2 वेळा निम्मे करायचं असतं, तर 1 इंच आणि 1 रेष असं येतंय इथं छातीच्या चौथा भाग आणि खाली दंडगीरच्या निम्मे। तर ही एकदम सोपी ट्रिक आहे, सरळ आपली टिप अशामुळे येत असते। तर मैत्रिणी, शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत।